वेलकम बैक टू माय चैनल आर के फूड स्टूडियो। सो आज मैं तुमच्याबरोबर शेयर करत आहे गोव्यामधलं जे म्युझियम आहे, गोवा चित्र म्युझियम, तिकडचा व्हिडिओ मी शेअर करत आहे। ह्या गोवा म्युझियम चित्र म्युझियममध्ये तुम्हाला एंट्री फी आहे। टोटल 3 म्युझियम आहेत आणि प्रत्येक म्युझियमची प्राईस वेगवेगळी आहे। तर जर तुम्ही इथे व्हिजिट करत असाल तर तुम्हाला चॉईस आहे। जर तुम्हाला एक म्युझियम बघायचं असेल तर 150 चार्ज आहे, दोन म्युझियम बघायचे असतील तर 250 चार्ज आहे, आणि तीन म्युझियम बघायचे असतील तर 300 चार्ज आहे, ते पण पर पर्सन आहे। तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुम्हाला कुठचं म्युझियम बघायचं आहे ते सिलेक्ट करू शकता। तर हे फर्स्ट म्युझियम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी जुन्या काळामधले जे सायकली, जे परत देवारा वगैरे अशा प्रकारच्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत। टोटल 4000 पेक्षा पण जास्त वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील। इथे जे घोडागाडी वगैरे ज्या असायच्या त्या काळातल्या, तशा तुम्हाला वस्तू ह्या म्युझियममध्ये बघायला मिळतील। परत जे बारशाला जे पाळणे असतात वगैरे, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पाळणेसुद्धा इथे बघायला मिळतील। हे एक म्युझियम आहे आणि इथे तुम्हाला जुनी भांडी वगैरे जी किचनमध्ये आपण वापरतो त्या टाईपचे सगळ्या वस्तू तुम्हाला जुन्या काळातल्या हे सेकंड म्युझियम आहे। दुसरं म्युझियम आहे, तिथे त्यांनी असं सेटअप केलेलं आहे प्रत्येक वस्तूंचा। तर इथे काही मशिनी आहेत ते त्या काळामध्ये ती लोकं वापरायची, ह्या सगळ्या मशिनींचं एक सेटअप केलेलं आहे साईडला। इथे तुम्हाला चर्चचं हे बघायला, व्ह्यू बघायला मिळेल। इथे अशी जुन्या काळातली जी भांडी आहेत ती सगळी आहेत, चेअर आहे, जुन्या काळामध्ये जशा चेअर होत्या इथे तुम्हाला ह्याच्यामध्ये जुन्या काळामध्ये जशी इस्त्री वगैरे वापरायचे त्याचं तुम्हाला इथे बघायला मिळेल। आणि इथे शेती करण्यासाठी जे वस्तू वापरल्या जायच्या त्या सगळ्या इथे तुम्हाला ह्या साईडला बघायला मिळतील। वेगवेगळ्या प्रकारचं खूप छान म्युझियम आहे, हिस्टॉरिक प्लेस आहे आणि खूप छान माहिती देखील सांगतात, एक्सप्लेन करतात। इकडे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, फक्त फोटो तुम्ही काढू शकता, त्याच्यामुळे मी व्हिडिओ ह्याचा बनवू शकली नाही आहे। फक्त मी फोटो क्लिक करून तुम्हाला दाखवत आहे की आतमधला जो व्ह्यू आहे तो एक्झॅक्टली कसा आहे तो, आणि खूप छान आहे। आणि हे जे गोवा चित्र म्युझियम आहे ते गोव्यामध्ये बेनॅलियम करून आहे, तिथे आहे। आणि इथे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू तुम्हाला बघायला मिळतील। इथे अशी आपण जसं मसाला वगैरे स्टोअर करतो, लोणची वगैरे स्टोअर करतो, त्या प्रकारची भांडी, परत अशी मातीची भांडी, मोठे मोठे हंडे मातीचे, त्याच्यामध्ये जे ते लोक जेवण बनवायचे ते विळ्या वगैरे अशा प्रकारे, किटली, अप्पमचं भांडं जे असतं, वेगवेगळ्या प्रकारचे डाऊल, चमचे वगैरे, मसाला कुटायचे जी भांडी असतात ते सगळं तुम्हाला इथे, पोलपाट वगैरे, तवेल, अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील। जातं जे आपण जातं असतं, गहू वगैरे आपण दळतो तशा प्रकारचं, इथे परत शेवया वगैरे आपण बनवतो त्याच्यासाठी जो शेवगा वापरतो ते भांडं, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या खूप अशा जुन्या वस्तू आहेत बघण्यासाठी। खूप छान आहे हे प्लेस, एकदा नक्की तुम्ही ह्या म्युझियमला व्हिजिट करा। आणि खूप असं छान आहे, इथे गॅस वगैरे, इथे स्टोव आहे, स्टोव जसं वापरायचे आधीच्या ह्याच्यामध्ये, हे अप्पमचं भांडं आहे। तर अशा प्रकारे इथे तुम्हाला सगळे किचनचा व्ह्यू बघायला मिळेल, टोप वगैरे जे वापरायचे ती सगळी वस्तू तुम्हाला ह्या म्युझियममध्ये बघायला मिळतील। मोठमोठ्या कढया, टोप, हंडे वगैरे ते लोक वापरायचे, मोदक पात्र वगैरे, सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला ह्या साईडला ह्या म्युझियममध्ये, भांड्यांचं जे म्युझियम आहे तिकडे बघायला मिळेल।
खूप छान असं सेटअप केलेला आहे म्युझियमचा, आणि खूप छान इन्फॉर्मेशन भेटते. तर तुम्ही जर गोव्यामध्ये फर्स्ट टाइम विजिट करत असाल तर ह्या म्युझियमला एकदा नक्की विजिट करा. अशा प्रकारे जुन्या काळातल्या कपडे वगैरे, त्यांनी त्यांच्या काठ्या, परत ज्वेलरी बॉक्स, परत म्युझिकचे म्युझिकवर जे आपण म्युझिक वगैरे ऐकतो त्या काळातले तराजू वगैरे, अशा प्रकारे विविध पियानो वगैरे, खूप साऱ्या अशा वस्तू आहेत त्यांनी सेटअप. हे त्यांच्या काळातले जे लॉयर असायचे त्यांचं टेबल वगैरे कसं त्यांनी सेटअप केलं. परत जो आपण पंचिंग मशीन जी असते, आत्ताची पंचिंग मशीन आणि आधीची पंचिंग मशीन खूप वेगळी होती, तर त्या काळातलं तुम्हाला इकडे सगळं बघायला मिळतील. चेअर्स वगैरे, टेबल, हे घड्याळं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. परत हे वाईनची बॉटल आहे, ह्याच्यामध्ये ते लोक वाईन भरून मग ते पियायचे त्या ह्याच्यामध्ये ओतून. आणि अशा प्रकारे पूर्ण असं सेटअप आहे सगळा. तर इथे तुम्हाला सगळे ह्याच्या वस्तू बघायला मिळतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या वापरायचे, देवारा वगैरे. या साईडला असा सेटअप आहे वेगवेगळ्या प्रकारचा सगळा. तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या देवाऱ्यांचे डिझाईन्स वगैरे, तर कप वगैरे, अशा प्रकारे सगळं हे त्यांनी सेटअप केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खुर्च्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. एक जे म्युझियम आहे तिकडे तुम्हाला हॉस्पिटल रिलेटेड सगळं बघायला भेटेल. त्यांनी हॉस्पिटलचं असं सेटअप केलेलं आहे. त्या काळातली जशी हॉस्पिटल होती तसं तुम्हाला इथे विविध प्रकारचे मास्क जसे वापरायचे त्या काळामध्ये, तर ते मास्क सुद्धा इकडे आहेत. संगीताचे सगळे प्रकार इकडे तुम्हाला बघायला मिळतील, गिटार वगैरे, हार्मोनियम वगैरे, सगळ्या प्रकारचे तुम्हाला वस्तू बघायला मिळतील. जर तुम्हाला इथे विजिट करायचं असेल तर नक्की तुम्ही एकदा विजिट करा. आणि खूप छान आहे. आणि माझ्या बॅक साईडला व्हॉइस खूप येत आहे, तर प्लीज तो इग्नोर करा, कारण मी आता सध्या गावी आलेली आहे आणि तिथून एडिटिंग करत आहे. तर आजूबाजूचा नॉईज असेल तर प्लीज इग्नोर करा तो नॉईज. तर अशा प्रकारे हे म्युझियम त्यांनी सेटअप केलेलं आहे. खूप छान आहे म्युझियम, मला खूप आवडलं, कारण खूप छान माहिती एक्सप्लेन करतात ते लोकं. फक्त व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, तुम्ही फोटोज क्लिक करू शकता, म्हणून मी तुमच्याबरोबर हे सर्व शेअर करत आहे. हे सर्व तुम्हाला पोर्तुगीजच्या काळामधले वस्तू बघायला मिळतील या म्युझियममध्ये. तर होप सो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर तुम्हाला एक बेल आयकॉन दिसेल, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे व्हिडिओज अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन्स भेटतील. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. तर आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग आर के फूड स्टुडिओ.